In an attempt to raise the fishing ban period from 60 days to 75 days, the central government will call a meeting of all the maritime states to discuss the proposal. Addressing media persons at the Secretariat on Friday, Health Minister Lakshmikant Parsekar, who had visited Delhi to attend a conference of state ministers of fisheries, dairy and animal husbandry, said that a decision on the uniform ban on fishing would be taken by the central government along with the decision on the use of above 300 horsepower fishing trawlers within the next few months. Ami ek pramukhyan fishing period bans asa to uniformity hadpachi ami आग्रह सांगलो त्याचे कारण सांगले आणि माननीय मंत्री राधामोहन सिंग जी लगेच आपण तारीख कळयता म्हटलं त्याने कंबाइंड मीटिंग ऑफ ऑल मरिटाइम स्टेट्स यांची एक इमिजिएट आपण मीटिंग आपयता आणि ही गजल करूया म्हटलं एक रेग्युलरायझेशन ऑफ इंजिन पॉवर इन फिशिंग ट्रॉलर्स जे असतात 300 हॉर्स पॉवर पर्यंत ऑफिशियली अलाउड असा पण 300 हॉर्स पॉवर पर्यंत पण अनेक ठिकाणी हॉर्स पॉवर बदलून जास्त हॉर्स पॉवरचे ट्रॉलर्स किंवा मशिनां बसयली वतात आणि तातूनसून हय म्हणजे दूरगामी म्हणजे कन्झर्वेशन ऑफ फिश असो विचार केलो जर जाल्यार Mr. Parsekar said that the state government had also asked for another dairy to be set up in the state along with the existing one and that the central government has also asked the state government to give a proposal of reconstructing a veterinary hospital in South Goa along with three veterinary dispensaries in the state. Goa tami ani ek dairy magle goyan दूद जे सादारणपणे डेली प्रोक्युरमेंट 35,000 लिटरांचेर आसले ते सादारणपणे 82,000 लिटरांचेर पावला ते अजूनय वाडटले तो ट्रेंड तसोच उरूंक जाय आणि त्यामुळे कलेक्शन सेंटर जे एकूच आसा कलेक्शन आणि मागीर फुडली प्रक्रिया करणारे जे प्रोसेसिंग पॅकिंग हे एकीकडे जे आसा तशें दोन ठिकाणी जावचें म्हणजे कलेक्शनाचो खर्च कमी जातलो आणि वाडत्या दुदाक केटर करपाक जातलें सोनसडो जें वेटरनरी हॉस्पिटल आसा इट इज इन शेबी कंडिशन सामकें दुर्दशा आसा आमकां तें रिकन्स्ट्रक्ट करपाचें आसा त्यामुळे डिमॉलिश करून पूर्ण रिकन्स्ट्रक्ट करपाचो प्रपोजल ताणें सांगला यू सबमीट इट वी वील सँक्शन इट म्हणून तीन ठिकाणी एडिशनल वेटरनरी डिस्पेन्सरीज मागल्यात एक पेडणे तालुक्यात चांदेल दुसरी दिवचली तालुक्यात साळ आणि तिसरी सालसेत तालुक्यात वारका